श्रीरामांना वनवास मिळावा अशी इच्छा कैकेयी मातेने प्रगट केली, पण वनवास एकट्या श्रीरामांना घडला नाही तर संपूर्ण अयोध्येला घडला। नुकताच विवाह होऊनही चारही भावंडांना 14 वर्ष संसार सुख लाभलं नाही। यात मुख्यत्वे उल्लेख करायला हवा तो सीतेच्या चुलत बहिणींचा, ज्या रामाच्या भावंडांच्या पत्नी होत्या। उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी या तिघींचा विवाह अनुक्रमे लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांच्याशी झाला होता। वनवासाची गदा त्या तिघींच्याही संसारावर आली। सीतामाईला वनवासात रामचंद्रांची सोबत तरी होती, मात्र वनवासी गेलेल्या लक्ष्मणाची उर्मिला तिन्ही सासवांना सांभाळत पतिवियोगाला सामोरी जात होती। श्रुतकीर्तीचा पती शत्रुघ्न तिच्या समोर होता, पण त्याच्या एकट्यावर अयोध्येची जबाबदारी आल्याने तिच्या वाट्याला तो येतच नव्हता। श्रीराम अयोध्येत परत येईपर्यंत राज्यात आपण पाऊल ठेवणार नाही अशी भरताने शपथ घेतली होती, त्यामुळे त्याची पत्नी मांडवी हिलाही 14 वर्ष राजप्रासादात राहून सुद्धा वनवासी जीवन जगावं लागलं। एका निर्णयाने सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं। राजा दशरथाचा पुत्र वियोगाने मृत्यू झाला। तीनही मातांना पुत्रांचा विरह, तीनही राण्यांना पतीचा विरह आणि अयोध्येला आपल्या राजाचा विरह सहन करावा लागला। केवळ सत्ता, संपत्ती आणि श्रीमंती असून भागत नाही, तर जोडीला सन्मती असावी लागते आणि मिळालेली सन्मती योग्य ठिकाणी वापरावी लागते। व्यापकुणाचा तापकुणा हे आपण म्हणतो, मात्र ज्यांनी हे एकाकी जीवन न कुरकुरता अनुभवलं आणि सुखदुःखात आपल्या पतीला बहुमूल्य साथ दिली, त्या उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी या तिन्ही त्यागमूर्तींना शतशः नमन।